निसर्ग त्याला ही सगळ्यांना तयार कसा होतो कुठून होतो कोणाच्या माध्यमातून होतो हे समजून घेणं म्हणजे झिरो बजेट नैसर्गिक शेतीत पोषण शास्त्र कृषी पंडिताचा अहंकार आहे कृषी भूषणाचा अहंकार आहे की मी डाळिंबाचं झाड वाढवतो माझ्यामुळे फळ लागतात हा कृषी विद्यार्थ्याचा अहंकार आहे की माझ्या टेक्नॉलॉजीमुळे ते झाड वाढवत तिथं कोणी नसतं तिथं कोणी नसतं जंगलात कोण आहे याला कारण आहे ईश्वरानं सगळी व्यवस्था केली आहे जन्माच्या आधी खाण्या पिण्याची व्यवस्था ईश्वराची व्यवस्था कशी आहे कोणताही जन्म होण्याच्या आधी त्याच्या खाण्या पिण्याची व्यवस्था जो तांदूळ आपण खातो जो गव्हाची पोळी तुम्ही आता खाल्ली या गाईचं वजन तुम्ही खाल्लं ते गव्हाच रो तांदळाच रो मूग उदा तुम्ही करो आपण जे अन्न खातो ती सगळी झाडं ती सगळी रोप ही जंगलाचे वनस्पती आहे जंगलाचे गवत आहे जंगली गवत आहे मानव व्यवहार पुढे खायला लागला कंदमुळी खायला लागला कंदमुळी शोधण्यासाठी फळ शोधण्यासाठी जंगलात भटकायला लागला भटकता भटकता जंगलात त्याला एक रोप दिसत कुतूहलानं त्याच एक बी घेत कुतूहलानं चाहून बघितलं स्वादिष्ट लागलं भूक लागली नाही पोषण तुझे आहे असं वाटलं ते बी घेत गुहेपासून लावून दिलं जमिनीमध्ये त्याला नाव दिलं धान दुसरं एक बघितलं त्याचं बी प्रेक्षण केलं पाहून बघितलं चांगलं वाटलं ते झोपडी जवळ लावलं त्याला नाव दिलं गहू म्हणजे आपण जे जे खातो ते सगळी जगली गवत आहे तेव्हा निर्माण केली मानव समृद्धीच्या म्हणजे मानव या धरातलावर पाठवण्याच्या आधी त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ईश्वरात केलेली ते पाठल्या प्लॅनिंग कमिशनला दिलेलं तान्या बाळाला जन्म झाल्याबरोबर 3 वर्ष जेवढं दूध लागेल तेवढ्या दुधाची निर्मिती आईच्या छातीमध्ये ईश्वर पहिले करतो आणि मग बाळाला देतो असं काही झालंय का बाळाचा जन्म झाला दूध नाही जन्माआधी दुधाची आपल्या गावामध्ये 10-12 कुत्रे असतात गावारीस कोणीही मालक नसत इथे 100 गावचे लोक आहेत असं कधी झालंय का आपण बघितलंय का की एखाद्या गावामध्ये एखादं बेवारस भुकेलं तडफडून गेलं का नाही परंतु त्याचा सुद्धा घेऊन ठेवलेला आहे तुला आज या घरी मिळेल त्या घरीच जाईल आणि त्या घरीच त्याला आता जरूर मिळेल कारण ईश्वर त्या माऊलीच्या मनात जातो अगं तुझ्या घरात राहायला ठोगा ईश्वराने सगळी व्यवस्था केलेली ते म्हणते कृषी विद्यापीठांना दिलेलं नाही तुम्हाला जन्म आधी खाणे मला सांगा हे जंगलाचं झाड आहे पटून फळ लागेल काहीही कमी नाही अन्नाचं एक कमतरता मला ईश्वरानं पाय दिले भूक लागली तर मी फळ झाडापर्यंत चालत जावं यासाठी पाय दिले हात दिले भूक लागली तर फळ पुरावं यासाठी हात दिले मला जुबान दिली म्हणजे वाचा दिली भूक लागली तर कुठं मारावं यासाठी पण ते झाड
साहब एक बार ठिकाणी हुआ है उस की वह अजब है चालता येत नहीं बोलता येत नहीं मागता येत नहीं कभी सकर न तब में आला उपास नहीं क्या तो अर्थ का है क्या था कि क्या धड़ाला मागता येत नहीं चालता येत नहीं कुछ घेता येत नहीं क्या तो अर्थ त्याच्या वाटेला जे जे पाहिजे ते कुठे ठेवलेलं आहे ईश्वरानं मुळीजवळ ठेवलेलं आहे आत्म्या आणि म्हणून त्याचा त्याचा ईश्वरावर विश्वास आहे श्रद्धा आहे त्यांनी असा विचार कधी आणला नाही की ईश्वरानं हे कॉन्टॅक्ट मला दिलेलं आहे आणि म्हणून मी रासायनिक गट टाकलंच पाहिजे सेंद्रिय गट टाकलंच पाहिजे आणि सेंद्रिय तो असा विचार करतो तो आध्यात्मिक नसतो तो पाखंडी असतो नास्तिक असतो जंगलातल्या कोणत्याही झाडाचं कोणतेही पान तपासा कोणतेही अन्नद्रव्याची कमतरता नाही कुठून मिळाले अन्नद्रव्य कोणत्याही झाडाच्या झाडाला त्याला पाहिजे ती अन्नद्रव्य ती ठिकाणाहून मिळतात कुठून हवा पाणी सूर्यप्रकाश आणि जमीन प्रत्येक पिकाचा शरीर पंचमहाभूतापासून बनलेलं असत मानवाचं शरीर सुद्धा पंचमहाभूतापासून बनलेलं असत कोणकोणते पंचमहाभूत आहे ते आहे कोणत्याही झाडाचं शरीर पंचमहाभूतापासून बनलेलं असत सगळ्या पिकांची शरीर
हवा पानी सूर्य प्रकाश हवा पानी सूर्य प्रकाश ब्रह्मांड ऊर्जा जमिनीतील खनिज आणि जमिनीतील खनिज यांच्यापासून बनते कोणत्याही पिकाच्या हिरव पान कोणत्याही पिकाचं हिरव पान दिवसभर एकच काम करत स्वयंपाक करत कोणत्याही पिकाचं हिरव पान दिवसभर स्वयंपाक करण्याचं काम करत अन्न निर्मिती करत या अन्न निर्मिती प्रक्रियेला या अन्न निर्मिती प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणतात फोटोसिंथेसिस प्रोसेस म्हणतात प्रकाश संश्लेषण शराब संश्लेषण क्रिया Yeah.
पड़त असते सूर्याची ऊर्जा पड़त असते परंतु पानांना फक्त ती मधून 1% ऊर्जा घेता येते 1250 किलो कॅलरी पासून घेता येते फक्त 1% परंतु पानांना त्या 1250 मधून किती घेता येते फक्त 1% म्हणजे 1250 किलो कॅलरी ऊर्जा घेता आता एक चौरस फूट पान एका दिवसाला 1 चौरस फूट पान एका दिवसाला हवा, पाणी व सूर्य ऊर्जा यापासून एका दिवसाला 4.5 ग्रॅम 4.5 ग्रॅम 4.5 ग्रॅम 4.5 ग्रॅम अन्न निर्मिती करते किती ग्रॅम करते 4.5 पा एक चौरस फूट एका दिवसाला किती निर्मिती करतो 4.5 ग्रॅम त्यामधून त्या 4.5 ग्रॅम मधून आपल्याला त्या 4.5 ग्रॅम मधून आपल्याला 3 ग्रॅम धान्याचं उत्पादन मिळते म्हणजे गहू तांदूळ ज्वारी मूग उडीद तूर 3 ग्रॅम 1.5 ग्रॅम धान्याचं उत्पादन मिळते किंवा 2.25 ग्रॅम उसाचं तणे 2.25 ग्रॅम उसाचं तणे किंवा डाळिंब द्राक्षाचं उत्पादन मिळते 2.25 ग्रॅम उसाचं मिळते किंवा 2.25 ग्रॅम काय मिळते डाळिंब द्राक्ष फळांचं उत्पादन म्हणजे संविधान ठरलाय 1 चौरस फूट पान एका दिवसाला किती निर्मिती करते 4.5 त्यापैकी आपल्याला उसाचं तणे किती मिळणार 2.25 ग्रॅम किंवा डाळिंबाचं द्राक्षाचं किती मिळणार 2.25 ग्रॅम धान्य किती मिळणार 1.5 ग्रॅम ठरलेलं घ्या पिकाच्या पानांच्या माध्यमातून जे अन्न तयार होत ते निर्माण करण्यासाठी लागणारी हवा ते निर्माण करण्यासाठी लागणारा कर्बाम्ल वायू पान हवेतून घेता त्या बदल्यात हवा कोणतंही बिल पाठवत नाही त्या बदल्यात हवा
कोणतेही बिल पाठवत पाठवते का हवा बिल पाठवते का कोणाला आलाय का हवे ते बिल हो तसे सूर्य प्रकाशातून सूर्य ऊर्जा घेते तसे सूर्य प्रकाशामधून सूर्य शक्ती घेते त्या प्रकार सूर्य सुद्धा बिल पाठवत नाही त्या प्रकार सूर्य सुद्धा बिल पाठवत आणि जमिनीतून जे पाणी घेतलं जातं आणि जमिनीमधून जे पाणी घेतलं जातं अन्न देण्यासाठी हे पाणी मान्सूनच्या ढगाने दिलेलं असतं हा तुम्ही दिलं सूर्यापासून सूर्यप्रकाश घेतो सूर्यप्रकाश
हा किरणांच्या रूपाने येतो. किरण हे भौगोलिक कणांनी संपुक्त असतात. म्हणजे सूर्यापासून जेव्हा सूर्यप्रकाश येतो तेव्हा फोटॉनच्या रूपामध्ये सूर्याची शक्ती सुद्धा येत असते. पण त्यासोबतच अतिशय घातक, अतिशय राक्षसी असे अति दीर्घ किरण सुद्धा येत असतात. अल्ट्रा व्हायलेट रे सुद्धा ते अत्यंत हानिकारक असतात. ते अल्ट्रा व्हायलेट रे अति मिठुरण जर डाळिंबाच्या पानावर पडले, द्राक्षाच्या पानावर पडले, केळीच्या पानावर पडले, उसाच्या पानावर पडले तर पानांची प्रतिकार शक्ती घटते. नवीन नवीन बिमाऱ्या येतात, नवीन नवीन कीड येते, प्रतिकार शक्ती घटते, उत्पादन क्षमता सुद्धा घटते. माणसाच्या शरीरावर पडले तर चर्मरोग होतात, नपुंसकता पडते, प्रतिकार शक्ती घटते आणि नवीन नवीन बिमाऱ्या. हे अल्ट्राव्हायलेट रे अत्यंत खतरनाक राक्षस आहे. म्हणून ईश्वराने एक की हे राक्षस किरण पृथ्वीवर येऊ नये, हे वरच्यावर काढले जावे, पकडून ठेवावे. आणि म्हणून ईश्वराने आपल्या वातावरणाच्या वर असा एक ओझोनचा थर तयार केलेला आहे की त्या ओझोन मध्ये हे अतिनिरीक्षण शोषल्या जातील आणि मग शुद्ध रूपात सूर्याची उष्णता कुठे येईल. म्हणजे हे जे ओझोनचा थर आहे हा बॉर्डर सेक्युरिटी फोर्स आहे. काय? सीमा सुरक्षा, आपली सुरक्षा. परंतु त्या हरित गृह वायू आहे ज्याला ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात ते याला नष्ट करतात. कोणाला? ओझोनला. म्हणजे हे जे सुरक्षा कवच आहे किंवा हिमालयाच्या पायथ्याशी
15 जून तक तो पोचलेच पाहिजे, 15 जुलै पर्यंत, 15 जुलै ते 15 ऑगस्ट एक महिना मुक्काम केला पाहिजे, पाऊस दिला पाहिजे. 15 ऑगस्ट नंतर हिमालयातून ते वापस झाले पाहिजे आणि 15 ऑक्टोबर नंतर हिंदुस्थानातून निघून गेले पाहिजे. आणि 3-4 वर्षापासून बघतो मान्सून येतो केरळमध्ये, तिथंच थांबा. कर्नाटकात येतो तिथं मुक्काम करतो, पुन्हाची कोळी त्याला खाऊ घालता येते. आणि तिथून कुठं पोहोचतो तो हिमाचल, हिमालय कुठं, केव्हा, ऑगस्ट मध्ये. जो 15 ऑगस्ट पर्यंत तिथं मुक्काम करायचा तो 15 सप्टेंबर पर्यंत मुक्काम करतो, 15 नोव्हेंबर पर्यंत पाऊस टाकतो, खरीपाचे पीक सत्यानाश करतो, ढग फुटी होते, प्रचंड पाऊस पडतो आणि सगळ्या पिकाचा काय होतो, नवीन नवीन आजार, नवीन नवीन किडी कधी बघितल्या प्रचंड प्रमाणात वाढतो. हा सगळा ताप आहे ग्लोबल वार्मिंगचा. ग्लोबल वार्मिंगमुळे मान्सूनची दिशा बदलली आहे, त्याचं स्वरूप बदललं आहे, त्याचं पाणी देण्याचं प्रमाणही बदललं आहे. जैसलमेर, बिकानेर, सीकर, पाली, जोधपूर हे राजस्थानचे 11 जिल्हे. तीन वर्ष पाणी नाही, पाऊस नाही पडला तर 100 मिली एखाद्या वर्षी प्रचंड वाढ. 3 वर्षापासून तिथे धुमाधार पाऊस, धुमाधार पाऊस त्याला पुढे येत आहे. कच्छमध्ये कधी पोहोचतो तर आता पाऊस पडतोय. आणि पूर्वांचल इथे प्रचंड महापूर येते, तिथं दुष्काळ. म्हणजे ज्या ठिकाणी सुकाळ होता तिथे दुष्काळ आहे, ज्या ठिकाणी दुष्काळ होता तिथे. यावर्षी सुद्धा बघा 3 वर्षापासून परतीचा पाऊस बंद आहे. धुळ्या कुठं आहे, धुळ्या ना, रवीचे पिकं धोके आहे. आणि नाही तर काय हो, थोडासा उलावा पाहिजे केव्हाची जाणे जमिनी काय होईल. एकदा अनुकूल आला हवेत ते हातात येणं झाड आपली पिकं वाढायचे आणि छान तुझी पीक मिळालं, पाऊस तेवढाच होता, फुलं कधी होता. पण ज्वारीचे कोठार होते होते ना, दामाजी म्हणताना कोठार फुटत होते, तो सुरुवात केली. आज सुरुवात केली, आज काय हे परिणाम आहे, हे परिणाम आहे ग्लोबल वार्मिंगचे, तापमान वाढीचे हवे. हे परिणाम कोणी बोलते, आपली युनो आहे, संयुक्त राष्ट्र संघट, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, त्यांनी याचा अभ्यास करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय कमिटी निर्माण केली. त्या कमिटीचं नाव आहे IPCC, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. सगळ्या जगामध्ये 1000 वरिष्ठ वैज्ञानिक याचे सभासद आहेत आणि आपल्या सौभाग्यानं त्या कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र कचोरी आपले भारतीय वरिष्ठ वैज्ञानिक. त्यांनी संपूर्ण अभ्यास केला, अभ्यासानंतर एक रिपोर्ट जारी केला, पब्लिश केला, प्रकाशित केला, ते रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्ट मध्ये सगळं केलं आणि आपण बघतो साक्षात उत्पन्न होत आहे. केदारनाथ 1000 वर्षापासून केदारनाथ होत, गावं कधी वाहून गेली नाही. यावर्षी काय झाली, पूर असा. याला कारण आहे की हरित जलवायू याच्यामुळे ग्लोबल वार्मिंग वाढलं आहे आणि हवेमध्ये बदल. हे कार्बन वायू सोडणारे तुम्हीच, हा मिथेन सोडणारे तुम्हीच, हा नायट्रोजन ऑक्साईड सोडणारे तुम्हीच. पूर्ण भारतात फिरा, ऊस कापणीच्या वेळेस, धान कापणीच्या वेळेस, गहू कापणी, तुम्हाला दिसत आसाम बंगालमध्ये प्रचंड धूर आलेला आहे, प्रचंड धूर. कारण जसा ऊस कापला तुम्ही काय करता, अतिशय चांगलं काम करता, कोणतं आगी लावल्या. ऊसाचं पात्र जाळता, गव्हाचं भुसक जाळता, धानाचं भुसक जाळता, औषध जाळता आणि प्रचंड धुवा. हा धुवा म्हणजे काय हो, कार्बन वायू आहे, मिथेन आहे, नायट्रोजन ऑक्साईड आहे, ग्लोबल वार्मिंग पूर्ण होणार तुम्ही.
ना चारा जनावर ना खवडता रासायनिक शेती अन्न तुम्ही खाल्लं आणि मग जनावरांची विष्ठा शेण गोमूत्र जमिनीवर पडलं मानवाची विष्ठा मुक्त जमिनीवर पडलं मानवाच्या विष्ठेतून मूत्रातून जनावरांच्या विष्ठेतून मूत्रातून प्रचंड प्रमाणात हा नायट्रस ऑक्साईड आणि मिथेन हवेत जातो आणि ग्लोबल वार्मिंग होतं ग्लोबल वार्मिंग कोण वाढवलं ये कृषि विद्यापीठ एकाएकाला 60 शेतकर टाकासन आणि जेव्हा तुम्ही शेतकर जमिनीवर पसरवता कंपोस्ट वर्मी कंपोस्ट पसरवता त्याच्यामध्ये 46% सेंद्रिय कार्बन असतो जसं 36 डिग्रीच्या अभाव उष्णतामध्ये वाढतं आणि महाराष्ट्र कमी म्हणायचं किती आहे 48°C हा सगळा हा प्रदम मोकळा होतो सलग्न होतो सोबत मिथेन जातो नायट्रस ऑक्साईड जातो आणि प्रचंड ग्लोबल वार्मिंग सेंद्रिय शेती सुद्धा तेवढीच जबाबदार उसात पाणी भरता प्रश्न आहे पाण्यात उसा एक अंशात पाणी आहे काय तर काय हो काय काय फरक आहे पाण्यात उसा एक अंशात पाणी आहे उसात पाणी हा चांगला आहे डोक्यात पाणी पाहिजे आहे उसात पाणी भरता धानामध्ये पाणी भरता हे सेंद्रिय अवशेष आहे ते सडतात आणि हा प्रचंड प्रमाणात मिथेन निर्माण होतो आणि कुठे जातो ग्लोबल वार्मिंग हे खतरनाक प्राणी जर्सी ओरोस्टीन जे काय नाही खतरनाक प्राणी आहे त्याच्या उच्च वासातून